संजय लीला भंसाळी यांचा मराठीतला पहिला चित्रपट लाल इश्क आज रिलीज झाला। हा एक सस्पेन्स चित्रपट आहे हे माहितच होते, पण तो सस्पेन्स कितपत सांभाळला गेला आहे ते जास्त महत्त्वाचे आहे। स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी यांच्या रोमॅन्स मधून उद्भवणारा थरारक ही कथा आहे। स्वप्नील आणि अंजना एका रिसॉर्ट मध्ये जातात आणि तिथे कोणाचा तरी खून होतो। आता हा खून कोणी केला आणि कधी झाला यावरून चित्रपट वळण घेतोय। अंजना सुखानी जरी पहिल्यांदाच मराठीमध्ये आली असली तरी पण तिचा अभिनय खूप छान आहे। स्वप्नील जोशीचा रोमॅन्टिक अंदाज तर बघितलाच आहे, पण यातून त्याचा थोडा वेगळा रूप बघायला मिळते। स्नेहा चव्हाण हिची पण महत्वाची भूमिका आहे। तिन्ही कलाकारांचे अभिनय मस्त आहेत। स्वप्नील आणि अंजनाची केमिस्ट्री चांगली जुळून आलेली दिसते। गाणी पण छान आहेत, पण ह्यातली मिस्ट्री जास्त चित्तवेधक आहे। भंसाळीच्या चित्रपटातले मोठे सेट्स, भडक रंग, थोडा डार्क फील हे सगळे ह्यात तुम्हाला मिळेल। प्रेम कथेमधून उभारलेला सस्पेन्स आणि मिस्ट्री बघायलाच हवी। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।